गेल्या 13 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. आज त्यांनी निर्णय घेतलेला आहे की शासन आता या संदर्भात निर्णय घेत नाही आहे, त्यामुळे ते आजपासून औषध उपचार आणि पाणी देखील घेणार नाहीत. आपल्यासोबत मनोज जरांगे आहेत. मला सांगा की आता तुमची पुढची दिशा काय आहे? आमरण उपोषण आरक्षणासाठी. काल दिलेला वेळ सरकारचा संपलेला आहे, याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रयत्न नाही पण केले. प्रयत्न केले, त्यात काही जे आरमध्ये दुरुस्त चुके झाल्यात त्या पत्रामध्ये त्या दुरुस्त्या कराव त्यांनी, आणि सीएम साहेबाला कळाल्यावर ते करतील. पण मी दिलेला शब्द त्यांना होता की 4 दिवस मी उपचार पण घेईल आणि पाणी पण घेईल. मी शब्दावरती पक्का होतो आणि याचा अर्थ असा नाही, परत सांगतो की त्यांनीही काही केलं नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु जे आम्हाला अपेक्षित ते नाही आहे, त्यामुळं आज आम्ही आमच्या शब्दावरती परत ठाम झालो की आमरण उपोषण सुरू आजपासून परत पुन्हा. म्हणजे पहिलंही सुरू होतं, फक्त पाणी बंद केलं, घेणं सुरू केलं होतं, आज ते बंद करतो. पण सरकार या सगळ्या प्रक्रियेसाठी वेळ मागताय की 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या, आम्ही दुरुस्त्या करतो आहोत, हा वेळ द्यायला तुम्ही तयार आहे? नाही, काही हरकत नाही ना, दिलायच ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. अजून 1 महिन्याचा वेळ द्या. आता दिलायच ना, उपोषण सुरू आहे का, 1 महिन्याला काही अडचण नाही ना, महिन्याने घेऊन एक सुरू या. म्हणजे स्पष्ट करा की तुम्ही वेळ द्यायला तयार आहे? वेळ द्यायला तयार आहे, आता तयार आहेत म्हणायचं. उपोषण सुरू केलंय म्हणजे तुम्ही महिन्याने घेऊन काही अडचण नाही, आम्हाला उपोषण सुरूच आहे. हो, तुम्ही महिन्याने घेऊन या, 1.5 महिन्याने 2 महिन्याने घेऊन द्या, काय ही अडचण नाही. आम्हाला उपोषण आजपासून सुरू आहे. तुम्हाला आता वेळ दिलाच ना, त्याचा अर्थच तसा आहे. आता महिन्याचा दिला, 2 महिने दिला, 4 महिने दिला, आम्हाला उपोषण सुरू आहे, कडक सुरू आहे त्याच्यात काय. आज तुमची एक बैठक होते, ती नेमकी काय कशासाठी होते? नाही, आमच्या आम्ही चर्चा करत असतो त्या संदर्भात, पुढचं काय दिशा कशी आंदोलनाची काय याबाबत. फक्त आमरण उपोषण तर कडक सुरू झालं आजपासून, त्यात काही अडचणच नाही. सरकार वेळ पाहिजे करून चाललंय पुढं. राहू दे वेळ, तुम्हाला चालूची वेळ चालू द्या ना, 2-4 महिने 8-10 महिने काही अडचण नाही. आमचं आमरण सुरूच आहे आजपासून कडक. आपले सपक समन्वयक देखील आहेत, म्हणजेच शिष्टमंडळातील सदस्य देखील आहेत. सरकारच्या वेळ मागण्यासंदर्भात आपली काय प्रतिक्रिया? नाही, वेळ मागण्यासंदर्भात सरकारला या अगोदरही जो वेळ भेटला, आता झाले 13 दिवस झाले, ह्या वेळात त्यांच्याकडनं बऱ्यापैकी पॉझिटिव्ह काही रिझल्ट आले असतील, ते त्यांच्या प्रयत्नात असतील. या आता ह्या समन्वयाच्या शासन आणि उपोषणकर्ते यांच्या समन्वयात जिल्हा पोलीस अधीक्षक हे पण महत्त्वाची भूमिका बजावतात. आधार त्यांची प्रशासनातली काही मंडळी आहेत, ह्या सर्वांचं सहकार्य लागतंय. चला, चर्चेशिवाय काही मार्ग निघत नाही, चर्चा तर होणारच आहे. पहिल्याच्या फेरीत नाही झालं, दुसऱ्या फेरीत काही ना काहीतरी आउटपुट आला, म्हणजे आमच्या समाधानासारखा व्हायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न वेळ देण्याचा, ते उपोषणकर्ते आमचे जे सर्वस्व अधिकार तेच वापरतात आणि त्यांच्याकडे ते आम्ही दिलेले आहेत. मनोज पटेल हे साऱ्या गोष्टी ठरवतील. आज काय बैठकीत काय ठरवणार? नाही, बैठकीत ही चर्चा बाबा परिसरातील चर्चा तर व्हायला पाहिजे ना, गावातले मंडळीची समजा सारे चर्चा व्हायला पाहिजे. आपलं हे चाललं आहे, कुठपर्यंत चालायचं, काय चालायचं, हे त्यांच्या आदेशानुसार चालू आहे. सर, किती वाजता बैठक? 3 वाजता. ओके, कोण सहभागी? नाही, गावातली मंडळी, प्रमुख मंडळी आमचे गावातील मंडळी. मग असा अर्थ घ्यायचा का, तुम्ही वेळ द्यायला तयार आहेत पण उपोषण सोडणार? नाही, वेळ द्यायला तयार नाही. माझा मग अशी बोलण्याचा अर्थच अर्थशा असा आहे की तुम्हाला आता वेळच आहे ना, ते उपोषण आमरण सुरू आहे. तुम्ही 2 महिने 4 महिने 1.5 वर्ष काय लागायचं ते लागू द्या. आमचं सुरू आहे, आता आमरण कडक सुरू आहे, ते तुम्ही ठरवायचं. आता किती वेळ घ्यायचं आहे, 2-3 दिवसाचं द्यायचं आहे पटदिशी आरक्षण का सगळे हे झाल्यावर द्यायचं आहे, ते त्यांनी ठरवायचं. ही वेळच आहे त्यांना सगळं, आता मोकळं पटांगणे पळाकोवर बी. हे होते मनोज जरांगे, आणि त्यांनी 13व्या दिवसाची त्यांची भूमिका आहे की शासनाने काय वेळ घ्यायचा आहे तर घ्यावा, त्यांचं आमरण उपोषण सुरू राहील, मग ते किती दिवस चाललं तरी ते उपोषण करायला तयार आहेत. कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.